जय शिवराय मित्रांनो, या ओळीमध्ये आपण पाहणार आहोत स्थापत्यकलेचे जगातील सर्वोच्च शिखर म्हणजेच वेरूळ येथील कैलास लेणी। लेणी क्रमांक 16 मध्ये एक भव्य शिल्प असून त्यात कैलासावर शिव पार्वती बसलेले आहेत आणि रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत हलवतो आहे। या शिल्पामुळेच या लेणीला कैलास लेणी म्हणून ओळखले जाते। ही लेणी बांधण्यासाठी पहाडातून तब्बल 40,000 टन दगड काढला गेला होता। मंदिराच्या समोरच्या भिंतींवर अष्टदिशांच्या 8 देवता आहेत। लेणीतून आत प्रवेश करताच द्वारपाल, डावीकडे गणेश तर उजवीकडे महिषासुरमर्दिनी आणि समोर गजलक्ष्मी आपले स्वागत करते। जगातील सर्वात मोठी एकसंध मंदिराची ही वास्तू आहे। हिचे वैशिष्ट्य म्हणजे शिखरापासून पायाच्या दिशेने अखंड प्रस्तरातून हे मंदिर कोरून काढलेले आहे। या मंदिरावर द्रविड स्थापत्यकलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो। येथील सर्व शिल्पांवर रंगांचे आवरण होते। भिंतींवरही इथे रंगीत चित्रे होते, परंतु काळाच्या ओघात त्या नष्ट झालेल्या असल्या तरी काही ठिकाणी त्यांचे अस्तित्व आजही जाणवते। हे पाषाणाचे भव्य कटआउट पाहून पर्यटक स्तंभित होतात। अखंड पाषाणाचा मधील भाग कायम ठेवून बाजूचा भाग कोरीत आणून मध्यभागी मंदिराची उभारणी व मंदिराभोवतीही तितकेच कलात्मक काम हे सर्वच अद्भुत वाटणारे असे आहे। प्रदक्षिणा पद्धतीने डावीकडून आरंभ केल्यास सर्वप्रथम आपल्याला गंगा, यमुना व सरस्वती या जलदेवतांचे दर्शन होते। बाहेर अंगणामध्ये दोन्ही बाजूला भव्य हत्ती आपल्या नजरेत भरतात, परंतु त्यातील एकाची सोंड आता तुटलेली आहे। हत्तीसमोर आपल्याला दिसतो तो उंच असा कीर्तिस्तंभ। कीर्तिस्तंभावर खूप सुंदर असे कोरीकाम करण्यात आलेले आहे। इथून रथाच्या आकाराची मंदिराची ठेवण स्पष्ट दिसते। मंदिरामध्ये एकही जागा अशी नाही जिथे नक्षीकाम केले नाही। हेच ते जगप्रसिद्ध शिल्प ज्यामध्ये रावण कैलास पर्वत उचलतोय हे दृश्य आहे। पुढे मंदिराच्या डाव्या भिंतीवर महाभारतातील काही प्रसंग कोरलेले आहेत। या मंदिराच्या तिन्ही बाजूंनी वरच्या मजल्यावर काही रूम्स होत्या, ज्या की पुलाच्या सहाय्याने मंदिराच्या वरच्या बाजूला जोडलेल्या होत्या। आता मात्र हे पूल पडलेले आहेत। इथून पुढे हत्तींची एक लांबच लांब रांग आहे। हत्तींची भव्यता व प्रत्येक हत्तीचे वेगळेपण येथे जाणवते। त्यातच मध्ये मध्ये ग्रीक शैलीतील सिंह तसेच हत्ती व सिंहातील युद्ध हे सर्वच बघत राहावे असा हा सुंदर शिल्पपट आहे।
मंदिराच्या मागच्या बाजूला कातरकाम केलेले उत्तुंग पाषाण नजरेत भरतात. या पाषाणाला तावदानासारखे स्वरूप देऊन मंदिराभोवती 3 भागात गॅलरी काढलेली असून त्यात सर्वत्र उत्कृष्ट शिल्पपट आहेत. तिथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या उजव्या भिंतीवर रामायणातील कथांचा शिल्पपट दिसतो. या बाजूलाही मगाशी पाहिला अगदी तसाच कीर्तिस्तंभ आहे. कीर्तिस्तंभापासूनच वरती मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व स्तंभांवर सर्वत्र अद्भुत वाटणारे शिल्प व नक्षीकाम दिसते. या मंदिराच्या अगदी समोरच भव्य नंदी मंडप आहे. ही छतावरील कलाकुसर कारागिराने कशा प्रकारे काढली असेल हा प्रश्न सर्वांच्या मनात नक्की येतो. समोरच लंकेश्वर मंडपाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप मोठे शिवलिंग आपणास पाहायला मिळते. या शिवलिंगावर नैसर्गिक प्रकाश पडेल अशी रचना करण्यात आलेली होती. खरंच कैलास मंदिर हे खूपच भव्य दिव्य आणि अद्भुत असे एक मंदिर आहे. पुढील व्हिडिओ आपण ताजमहालाची प्रतिकृती म्हणजेच बीबी का मकबराचा पाहणार आहोत, जो की पुढच्या शुक्रवारी येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर आणि जे चॅनलवर नवे असेल त्यांनी याला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.